कोल्हापूरचं नाव घेतलं की तिथले पदार्थ डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. याच कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद पुण्यातल्या खवय्यांना घेता यावा यासाठी पुण्यात खास कोल्हापूर खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापूर म्हणजे चमचमीत झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल असलेली नगरी. हौसेनं खाद्यपदार्थावर केले जाणारे नवनवीन प्रयोग आणि तरीही दुसऱ्या बाजूला आपल्या पारंपरिक चवीशी बांधलेली घट्ट नाळ हे कोल्हापुरी खाद्य संस्कृतीचं वैशिष्ट्यच. असे सगळे अस्सल कोल्हापुरी पदार्थ पुणेकरांना कोल्हापूर फूड फेस्टिवलच्या माध्यमातून अनुभवता येत आहेत. कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रश्श्यापासून ते मिसळपर्यंत आणि बर्फाच्या गोळ्यापासून कोल्हापुरी काकवीपर्यंत सगळं काही पुणेकरी शौकीन खवय्यांना या फेस्टिवलमध्ये एका छताखाली चाखता येत आहे. कोल्हापूर इटरीजतर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या फेस्टिवलचं आयोजन केलं जात आहे आणि त्याला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं, त्यापेक्षा चांगला रिस्पॉन्स पुणेकर देत आहेत. त्यांना खूप आवडते सगळी मॅनेजमेंट म्हणा किंवा इथलं जे काय फूड कोल्हापूरहून जे ऑथेंटिक सगळे इटरीज इथं आलेले आहेत त्यांना खूप आवडते त्याचं. तिथलं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर कोल्हापूरचे जे हॉटेल ओनर्स आहेत, जे म्हणजे पद्मा गेस्ट हाऊस असेल किंवा हॉटेल कॅसल असेल, पडतरे आहेत, हे सगळे स्वतः इथं 3 दिवसासाठी येत आहेत आणि 3 दिवस लोकांना त्याची मेजवानी मिळणार. नाही, अनुभव खूपच सुंदर आहे. एक तर मिसळपासून राजाभाऊच्या भेळपासून सगळ्याच गोष्टी आहेत. पद्माचं गेस्ट हाऊसचं जेवण आहे, कॅसलचं जेवण आहे, सगळंच आम्ही ट्राय केलं आहे. आमची अख्खी फॅमिली आली इकडे. खूपच छान ऑर्गनाईज केलं आणि एका ठिकाणी आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या खायला मिळतात. कोल्हापूरमधली अनेक सुप्रसिद्ध हॉटेल या महोत्सवात सहभागी झाली आहेत. पुणेकरांकडून मिळालेल्या प्रतिसादानं आता पुण्यातही आपली शाखा सुरू करण्याचा विचार त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय. खूप मस्त, म्हणजे आता मी विचार करतो इकडे एक रेस्टॉरंट उघडू असाच विचार करतोय. कारण मटन खालाला तांबडा पांढरा आणि मटन बिर्याणीला आम्हाला खूपच हे मिळालं, आवडलंय लोकांना. सो आय एम प्लॅनिंग मे बी इन अ इयर आय विल ओपन अ रेस्टॉरंट इन पुणे. प्रत्येक भागाची स्वतःची अशी एक खाद्य संस्कृती असते. त्या खाद्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होणं महत्वाचं असतं. या खाद्य महोत्सवामुळे त्यालाच हातभार लावला गेलाय. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.